नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्या अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रहो, आज आपण खटाव या गावामध्ये आहोत आणि खटाव येथील ग्रामदैवत असलेलं पिंपळेश्वराचं मंदिर, आज आपण पिंपळेश्वराचं दर्शन घेणार आहोत. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने तयार केलेले सुंदर असे उद्यान दृष्टीस पडते. उद्यानातून पुढे गेल्यानंतर मंदिराचा प्रशस्त असा परिसर नजरेस पडतो. मंदिराच्या समोर भव्य आणि खूप उंच असा पिंपळ वृक्ष आकाशात आपले बाहू उभारून उभा असल्याचे आपणाला पाहता येतो. खटाव या ऐतिहासिक गावाच्या पश्चिमेस गावाचे ग्रामदैवत असलेल्या पिंपळेश्वराचे सुंदर असे प्राचीन मंदिर येराळा नदीच्या काठावर वसलेले आहे. समोरच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असून ते पूर्वाभिमुख आहे. भव्य अशा प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून मंदिराच्या आवारात प्रवेश करता येतो. मंदिराची रचना ही सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडप हा अनेक खांबांवर उभा असून अत्यंत सुंदर असा आहे. या मंदिरात असणारा नंदी हा छोटा असून वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. सभामंडपातून पुढे चालत गेल्यानंतर अंतराळ असून समोरच असणाऱ्या गर्भगृहात पिंपळेश्वराची अत्यंत सुंदर अशी पिंडी प्रतिष्ठापित केलेली आहे. पिंपळेश्वर महादेव पिंडीच्या वर सुमारे 2 फूट अंतरावर विष्णूंची मूर्ती असून शिवाची आराधना करण्यासाठी विष्णूंनी महादेवाची पिंडी प्रतिष्ठापित केल्याचे पुराणात दाखले मिळतात. हे जे पिंपळेश्वराचं मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला शांतता काय असते हे नक्कीच समजेल. खूप शांतता आहे या ठिकाणी आणि अत्यंत प्रसन्न असं हे मंदिर आहे. त्यासोबत आत्ता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना. तर या पवित्र महिन्यामध्ये आपण महादेव आणि त्यासोबत इतर देवांच्या पूजाअर्चा करतो, त्यासोबत त्यांचं दर्शन करतो. तर हे मंदिर देखील अतिशय सुंदर आणि रम्य आहे. पिंपळेश्वराचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर असलेल्या प्रशस्त अशा प्रांगणात प्रवेश करतो. या ठिकाणी अनेक विरगळी उभ्या केलेल्या असून या विरगळी मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देत आजही दिमाखात उभ्या आहेत. या ठिकाणी आपल्याला अशा अनेक ऐतिहासिक जुन्या विरगळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सभोवताली संपूर्ण तटबंदी आहे. जुनं ऐतिहासिक गाव असल्याने या मंदिराला खूप महत्त्व आहे. मंदिराच्या बाहेर डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर मंदिराच्या वरील बाजूस जाणारी वाट आहे. साताऱ्यापासून 45 किलोमीटर अंतरावर खटाव हे ऐतिहासिक गाव वसलेलं आहे. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी झालेली असते. खटाव गावातील वेदावती अर्थात येराळा नदीच्या काठावर प्राचीन काळी पिपलमुनी या ऋषींचा आश्रम होता. या ठिकाणी त्यांचे समाधीस्थान असून या पिपलमुनी यांच्या नावावरूनच या मंदिराला
पिंपळेश्वर असे नाव पडले आहे. खटावमधील पिंपळेश्वराचे मंदिर हे गावातील शिंदे इनामदार वतनदारांचे कुलदैवत असून सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ या गावात असणाऱ्या पिंपळेश्वर वाकडेश्वर देवाचे दुसरे प्रतिरूपच आहे असे मानले जाते. मंदिराच्या बाहेर सभोवताली 4-5 फूट रुंद असणारी भक्कम अशी तटबंदी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला जुनी बांधकामे आहेत. तटबंदीवर प्रवेश करण्यासाठीचा मार्ग मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. तटबंदीवरून चालत आपण मंदिराच्या समोर असणाऱ्या पूर्वाभिमुख दरवाजाच्या वरील भागात पोहोचतो. इथून खूप दूरपर्यंतचा प्रदेश आपल्या दृष्टीपथात येतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस डावीकडे गणपतीचे सुंदर असे मंदिर असून येथील गणपतीची मूर्ती अतिशय मनोहारी आहे. हे पिंपळेश्वराचं मंदिर आपण पाहून झालेलं आहे. पिंपळेश्वराचं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत छान वाटते, चांगलं वाटते आणि मन प्रसन्न होते. खूप शांतता असणारं हे मंदिर आहे. आत्ता सध्या श्रावण महिना चालू आहे, तर तुम्हीही या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन.